तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी मी पाठवलंय तेलंगणामधल्या पॉली हाऊसच्या स्कीमच्या बाबतीमध्ये, त्या स्कीममध्ये ते माजी जिल्हा परिषद जरी सदस्य जरी असले तरी त्यांना कुठल्याच प्रकारची रिकमेंडेशन किंवा काही नाही, त्यांचं सिलेक्शन बिग फॉर्मर म्हणून झालेलं आहे. इथं महत्वाची गोष्ट तेलंगणा सरकारमध्ये अटीचं एकदम म्हणजे अटी नाहीतच. जसं आपल्याकडे अल्पभूधारक पाहिजे, भूमिहीन पाहिजे, दारिद्र्यरेषेच्या यादीखाली नंबर पाहिजे किंवा ग्रामपंचायतचा ठराव, अपत्य असल्याचं प्रमाणपत्र, अपत्य नसल्याचं प्रमाणपत्र, विहीर असल्या प्रमाणपत्र, असे वेगवेगळ्या प्रमाणपत्राचा बंच तयार होतो आणि नंतर मग सिलेक्शन होतं. सिलेक्शन कशा प्रकारे होतं, कोणत्या तरी एखाद्या मोठ्या माणसाच्या एखाद्या सोयऱ्याला प्रोजेक्ट दिला जातो, पण इथं फक्त 1,70,000 रुपये भरून आणि त्यांच्या योजना मिळवण्यासाठी त्यांना खर्च लागला. ऑनलाईन त्यांच्या सातबाऱ्याचे जेरॉक्स आणि बाकीच्या काही गोष्टी ऑनलाईन केल्याच्या नंतर त्यांचं सिलेक्शन झालं. सिलेक्शन हे तिथल्या कलेक्ट्रिएटमधल्या प्रोसेसनी होत आहे, कुणाचं रिकमेंडेशनची आवश्यकता नाही, काही नाही. आणि म्हणूनच तेलंगणाच्या ह्या ज्या सुविधा आहेत त्या मला बेस्ट वाटतात, कारण मी इथं पण माझी शेती आहे, तेलंगणामध्ये पण माझी शेती आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण नांदेड जिल्ह्यामध्ये माझी शेती आहे. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला ह्याच्यासाठी हे सगळं दाखवायला लागलो की त्या सरकारमध्ये ह्या सरकारमध्ये फरक काय आहे. हा बघा, हा ट्रॅक्टर आहे माझ्याकडे जॉनडियरचा. हा जॉनडियरचा ट्रॅक्टर, याच्यामध्ये तुम्हाला इथे इथे दिसेल 95%. आता हा उलटा दिसेल तुम्हाला कदाचित, हे 95% आणि ही TESNSP ही जी आहे ते स्कीमचा हे आहे, त्याचं स्कीमचा तो नंबर आहे आणि त्यांची जी स्कीम आहे त्या तहत मला 95% सबसिडीवर भेटला. 6.5 लाख रुपयाचा ट्रॅक्टर, नांगर, कल्टिवेटर, रोटावेटर आणि हे फक्त मिळालं मला 50,000 मध्ये. आणि 50,000 मध्ये मला लागले फक्त सातबाऱ्याचे जेरॉक्स 20 रुपयाचे, माझं आधार कार्डचे जेरॉक्स, आणि स्कीम मिळवण्यासाठी मला ऑनलाईन करावं लागले त्याचे 80 रुपये, एवढा खर्च माझा. कुणालाच 1 रुपया द्यायची गरज पडली नाही, कुठल्या आमदाराची, कुठल्या खासदाराची, कुणाचीच आवश्यकता नाही. त्याच्यामुळं महाराष्ट्र सरकारने ह्या सगळ्या ज्या स्कीम लागू केल्या, आता जे सौर ऊर्जेचं तुम्ही पाठवले त्याच्यामध्ये एक विशेष आहे की तो अधीक्षक अभियंता त्याचं सिलेक्शन करेल, मग त्याला आवडणाऱ्या व्यक्तीचं सिलेक्शन करेल आणि सर्वसामान्य ज्याला अत्यावश्यकता आहे विजे त्या सौर ऊर्जेच्या ह्याची त्याला मिळणार नाही. ही त्या गव्हर्नमेंटमध्ये आणि ह्या गव्हर्नमेंटमध्ये तफावत आहे. त्याच्यामुळे विकास हा असा झाला पाहिजे. तुम्हाला आणखी दाखवण्याचं मला इच्छा होत आहे, माझ्याकडे हे ड्रीप इरिगेशन आहे, हे विनामूल्य मिळालेलं आहे, विनामूल्य. आता माझ्या शेतामध्ये मी तुम्हाला फिरून दाखवतोय, मी शेतातच घर बांधलंय, ते घर देखील माझ्याकडे 50 एकर जमीन आहे, ते घर देखील घरकुल आहे आणि तिथं कुठलाच कशाची हे माझ्याकडे ड्रीप आहे. या ठिकाणी मी टरबूज लावलेला आहे, टरबूज लावलंय आणि ही ड्रीप विनामूल्य 100% अनुदानावर मोफत तुम्हाला, कुठलंही रिकमेंडेशन न करता तुम्ही ऑनलाईन अर्ज भरला तुम्हाला 100% तुमचा हे असेल तेवढे ठिबक सिंचन मिळून जाईल. एवढा फरक आहे. मी मोठेपणा म्हणून नाही सांगत, पण सरकारने असं काम केलं पाहिजे. आणि मग वेगवेगळ्या जातीपातीचं राजकारण करून ह्याच्यात काय मिळवतात हे लोक. शेतकऱ्यांचा विकास असा झाला पाहिजे. मी एक शेतकरी आहे म्हणून मी तुम्हाला अभिमानानं सांगतो. जय हिंद.